आणि माझं मिस्टर नमस्कार. तर आम्ही ह्यांच्या मित्राच्या रेफरन्सने इथे आलो. त्याच्या वाईफ त्यांच्या वाईफची डिलिव्हरी त्यांच्या बहिणींची डिलिव्हरी इथे झाली तर त्यांनी आम्हाला इथे उत्तम सेवा असं सजेस्ट केलेलं. त्यामुळेच मग आम्ही इथे आलो आणि त्याच्यानंतर इथे येऊन आम्हालाही तसेच अनुभव आले. इथे आल्यानंतर अतिशय उत्तम सेवा आहे इथे. क्विक ॲक्शन घेतली जाते काही असेल तर आणि मुळात बाहेर जाण्याची आवश्यकता लागत नाही कोणतीही टेस्ट करण्यासाठी किंवा काही किंवा तुम्हाला सोनोग्राफी करून रिपोर्ट्स घेऊन या तुमचा CBC करा रिपोर्ट्स घेऊन या तर काही नाही सगळं इथेच केलं जातं व्यवस्थितरित्या. 9 महिने चेकअप वगैरे माझं सगळं प्रॉपर झालं आणि माझं ॲक्च्युली इमर्जन्सी केस म्हणून माझी झाली कारण माझं BP हाय झालेलं. तर त्याच्यामुळे मी 9 महिन्याची सोनोग्राफी करायला म्हणून इथे आले पण तेव्हा कळलं की थोडा प्रॉब्लेम आहे तर त्वरित करावी लागेल सिजरी. त्याच्यामुळे डॉक्टरांनी कोणताही वेळ न दवडता क्विक ॲक्शन घेतली त्यामुळे आज माझं बाळ आणि मी सुखरूप आहोत इथे. आणि सेवा म्हणाल रूम्स किंवा इतर सेवा म्हणाल तर खूप चांगली आहे. त्याच्यानंतर माझ्या बाळाला कावीळ आहे याचं निदान झालं पण त्याचीही तेही त्वरित त्याच्यावर ॲक्शन घेतली गेली. फोटोसिंथेसिस थेरपी वगैरे त्याला देण्यात आली आणि आता माझं बाळ बरं आहे आणि आज आम्ही डिस्चार्ज घेऊन घरी चाललो आहोत. स्वच्छतेच्या बाबतीत म्हणाल तरीही तेच स्वच्छताही अगदी उत्तम आहे इकडची. सेवा वेळोवेळी दिली जाते कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा इथे जाणवला नाही. आणि हा जो वास्तव्याचा आमचा पिरियड होता तो पण आम्हाला सुखदायी वाटला. इवन माझ्याबरोबर माझी बहीण इथे माझ्याबरोबर थांबायची तर तिलाही असे प्रश्न विचारणार आले तुला कंटाळा येत नाही का गं दिवसभर तिथे असतेस तर ती म्हणाल नाही इथे घरच्यासारखं वाटतं. म्हणजे अगदी अतिशय यांनी इकडचं वातावरण ठेवलं आहे. त्याचप्रमाणे इथे वेळोवेळी सेशन्स घेतले जातात. चिरया मॅडम म्हणून आहेत त्या पुण्यावरून येतात तर त्यांच्या सेशनचा मला खूप फायदा झाला खूप. कारण मी खूप घाबरलेले सुरुवातीला. हा माझा पहिला म्हणजे माझी फर्स्ट प्रेग्नन्सी आहे. आजूबाजूचे किंवा इतर लोक आपल्याला बऱ्याच गोष्टी काही सांगतात असं करू नका तसं करू नका तुमचं असंच होईल किंवा काही म्हणजे असं काही गोष्टी सांगतात ज्याच्यामुळे आपल्याला भीती वाटते. ही माझी पहिलीच प्रेग्नन्सी होती पण जेव्हा मी ते सेशन अटेंड केलं मी खरं सांगते मी 1 to 6 months सेशन अटेंड केलेलं मी एकदम बिनधास्त होते. टील माझी सिझरिंग झालं म्हणजे इमर्जन्सी केसमध्ये सिझरिंग झाली तरी पण मी माझ्या माइंडने खूप पॉझिटिव्ह होते. ती पॉझिटिव्हिटी मला त्या सेशनमधून मिळाली. म्हणजे ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता खूप म्हणजे खूप. आणि डॉक्टर्स वेळोवेळी म्हणजे सकाळ संध्याकाळ वेळोवेळी तुमच्या सेवेसाठी इथे हजर असतात. काही नर्सेस म्हणा इतर स्टाफ म्हणा सगळं सगळं इथे खूप चांगलं आहे. आणि आम्ही पण आता इतर लोकांना सजेस्ट करू की खरंच खूप चांगलं आहे हे हॉस्पिटल. मला खरं म्हणायचं झालं तर खूप नवऱ्याला जास्त टेन्शन असतं की कसं होईल आता. आणि एकतर म्हणजे आम्ही सुरुवातीला जेव्हा माझा मित्र जवळच आला होता त्याने आम्हाला सांगितलं की त्याच्या 2 मुलांचं आणि माझ्या भरपूर मित्रांचं इथेच झालेलं आहे. तर मग त्यांनी मला सांगितलं अरे डॉक्टर तर चांगले आहेत वरती म्हणजे तुला काही टेन्शन नाही होणार इथे. म्हणून मग मी आणि माझ्या वाईफला काही त्रास व्हावा नाही आणि तिला म्हणजे तिचा स्वभाव असा चिडचिडा असल्यामुळे तिला म्हणजे सगळं चांगलं मिळावं असं मला वाटलं आणि मी इथे आलो. आणि त्या दरम्यानच्या काळात खूप परिस्थिती बिकट झाली आहे. आता तर अजूनच बिकट झाली आहे. तर मला खरंच असं वाटतं की मी बरं झाले इथे आलो कारण सुरुवातीला आम्ही इथे आलो त्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी खूप चांगलं सजेस्ट केलं. परिस्थिती चांगली होती. आम्ही म्हणजे जे डॉक्टरने सजेशन्स केलं ते फॉलो केले सगळे आणि खूप व्यवस्थित होतं. त्यानंतर मग अचानक लॉकडाऊन झालं आणि खूप प्रिकॉशन्स घ्यायच्या अशा खूप हे झालं त्यामुळे आमचं टेन्शन तर वाढलंच. त्यामुळे आम्ही घरीच लॉकडाऊन होतो. त्या दरम्यानच्या काळात मग हिचे हातपाय सुजले मग मला टेन्शन वाढलं. मग मी काय करू तेवढ्यात डॉक्टरांच्या ओपिनियनमधनं कॉल आला की तुम्ही काही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि इमर्जन्सी काही लागलं तर तुम्ही डिरेक्ट येऊ शकता घेऊन. इनकेस जर तुम्हाला जमलं नाही यायला जर सील झालं असेल तर मग तुम्ही व्हिडिओ कॉल करून तुम्ही तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या हे करून आम्ही व्हिडिओवर तुम्हाला सर्व्हिस देऊन तुमचे काय प्रश्न सोडवू. किंवा जर जास्तच इमर्जन्सी असेल तर मग काय करायचं तुम्हाला घ्यायला यायचं का तुम्हाला किंवा इमर्जन्सी इथे आणून मग काय करता येईल. तर मग तसा आम्ही कॉल केला. मला असं वाटलं इमर्जन्सी आहे. हातपायला भरपूर सूज आणि तोंडाला सूज आलेली. मग आमच्या बाजूच्या काकी बोलल्या की खूप सिरियस वाटतं आहे. तर मग आम्ही कॉल केला तर त्यांनी आम्हाला डॉक्टरांनी बोलवलं या तारखेला की या तुम्ही आपण चेक करू. आणि मग चेक केलं तर त्यांना असं सिरियस वाटलं. म्हणून मग अचानक त्याच दिवशी ॲडमिट केलं. मॉनिटर ऑब्झर्वेशन अंडर ऑब्झर्वेशन ठेवू किंवा पण नंतर असं जाणवलं की नाही प्रॉब्लेमच आहे. मग
करावंच लागेल आपल्याला डिलेवरी. तर मग मी होकार दिला कारण ती सिच्युएशन तशी नव्हतीच. आणि मग नंतर गोड बातमी मिळाली मुलगी झाल्याची, खूप आनंद झाला. आणि त्यात जवळ माझा मित्र राहणारा डॉक्टरांच्या पण ओळखीचाच आहे तो पण इमर्जन्सी येऊ शकला. बाकी मी आणि हीच होतो फक्त, बाकी कोणी नाही, फक्त नर्स आणि डॉक्टर आणि स्टाफ इकडचा हेच आमच्यासोबत होते त्यावेळेला. आणि खरं म्हणायचं झालं तर मग मला असं वाटायचं की कोणच नाही आपलं, फक्त डॉक्टरच आणि हॉस्पिटलचे स्टाफच आपलं आहे आता. कारण अशी कंडिशन आहे की कोणीच बाहेर पडू शकत नव्हतं. इवन माझे आई वडील पण, माझा भाऊ फक्त होता सोबत जो मला घेऊन आला इथे. आणि मग ही गोड बातमी मिळाली, खूप बरं वाटलं. आणि त्यानंतरचा काळ पण आमच्यासोबत मित्राची वाईफ राहिली, त्यांचे उपकार तर कधी भेटू शकत नाहीत. कारण मला तर अनुभव नव्हता या गोष्टीचा आणि त्या रात्रभर थांबल्या इथे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर मग नंतर मग हिला खूप त्रास होत होता, पण इथे या रूममध्ये क्वारंटाईन झाल्यासारखं एकदम छान सगळं जेवण तर अतिशय सुंदर यायचं, त्यामुळे काही टेन्शनच नव्हतं इथे बाहेर. आणि एवढ्या बाहेरच्या म्हणजे इन्फेक्शनच्या काळामध्ये इथे एकदम स्वच्छ आणि सुंदर असं वाटायचं, त्यामुळे इथे आल्यावरती मनाला एकदम सिक्युअर वाटायचं की इथे काहीच टेन्शन नाही आहे, एकदम सिक्युअर होतो आपण इथे. आणि इवन एक माणूस आतमध्येच, त्यामुळे इन्फेक्शनची चिंताच नाही. परत आणि हेल्थची तर म्हणजे बाळाचं किंवा आईचं काही टेन्शन नाही, कारण इथनं सगळं प्रोव्हाइड किंवा चेकअप केलं जातं त्यामुळे. आणि हा एवढा कठीण काळ म्हणजे एकदम आम्हाला सोपा करून दिला, त्यामुळे धन्यवाद. आणि अजून एक म्हणजे कुठची सेवा खंडित नाही झाली, डायटिशियन वगैरे पण व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधून दिला, त्याच्यामुळे कुठचीही सेवा खंडित नाही झाली एवढ्या म्हणजे कठीण काळात. लॉकडाऊनच्या काळात पण हॉस्पिटल प्रत्येक सेवा त्यांच्या परीने जसं जमेल तसं देत होतं आम्हाला, त्याच्यामुळे कुठेही आम्हाला असं जड किंवा कठीण नाही गेलं असं. तर खूप म्हणजे ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता, खूपच. आता घरी काय प्रिकॉशन्स घ्यायचे त्याही सुद्धा सुंदर सांगितल्या गेल्यात आम्हाला, त्यामुळे. आणि मेन म्हणजे आम्हाला जे बाई भेटायची जी यांना आंघोळ घालते ते पण आता सिक्युअर आहे, म्हणजे आता पुढचं पण आमचं सिक्युअर झालं, ते आमच्या सोसायटीमधलेच आहे, त्यामुळे धन्यवाद. आणि प्रत्येक गोष्टीवर भर दिला जातो, इवन ब्रेस्ट फीडिंगसाठी वगैरे पण वेळोवेळी त्या श्रुती मॅडम म्हणून आहेत त्याही वेळोवेळी येत होत्या. म्हणजे कुठेही असं काही नाही, तुम्हाला प्रत्येक गोष्ट गोष्ट इथे पुरवली जाते, कुठे असं तुम्हाला मार्गदर्शन कमी नाही पडत. तर ते खूप फार म्हणजे खूप चांगलं झालं की प्रत्येक गोष्ट, की आपल्याला म्हणजे पहिलीच प्रेग्नन्सी माहीत नसताना त्याच्यात आता लॉकडाऊन होतं, आपले नातेवाईक किंवा माझे मम्मी पप्पा येऊ नाही शकत आहेत, तर काय करायचं अशावेळी. तर अशावेळी इकडचं सगळं सोबतीला होते आणि प्रत्येक गोष्ट हॉस्पिटलमधून मार्गदर्शन म्हणजे केलंच जातं, त्याच्यामुळे ती एक कमी नाही भासली. तो ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूपच चांगला होता. आणि सांगायचं झालं त्या दिवशी वाईफ थांबली माझ्या मित्राची, आणि त्यानंतर त्यांच्या इथे सील झालं आणि त्या येऊ नाही शकल्या. मग दुसऱ्या दिवशीपासून मी तिच्याजवळ होतो. तर नंतर मग मला तर माहितीच नाही बाळाची कशी काळजी घ्यायची, तर नर्स आणि त्यांच्या आयांनी खूप सुंदर आम्हाला हे केलं मार्गदर्शन. आणि मी एकदम, मला तर असं लहान मुलाला हाताळायचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता आणि तो एक वेगळाच अनुभव वाटतो आता. आणि आमच्या बापा आणि मुली लेकीतलं प्रेम अजून वाढलं त्यामुळे. मुळात आणि वातावरण खूप छान आहे, सगळे असे म्हणजे फॅमिली सारखे राहतात इथे, असं म्हणजे स्ट्रिक्ट किंवा असं नाही आहे. प्रत्येक स्टाफ, नर्स, डॉक्टर अगदी जवळच्या असल्यासारखे त्यांनी ट्रीट केलं म्हणजे. आणि जेवण, मुळात जेवण पण खूप चांगलं होतं. आता आम्ही दोघंच राहायचो तर माझ्याजवळ कोण नव्हतं. आणि नंतर असं लॉकडाऊन झाल्यामुळे मम्मी येणार होती ती नाही येऊ शकली, मग मला खूप मी मिस करत होती की जेवण माझ्याच हातचं बनवून मला कंटाळा आलेला. तर इथे ते मी एक खूप एन्जॉय केलं, जेवण अतिशय सुंदर होतं आणि अगदी घरच्यासारखं होतं, त्याच्यामुळे ओव्हरऑल जो माझा 6-7 दिवसांचा जो पिरियड होता तो एकदम आम्हाला तर आम्ही म्हणालो म्हणाल रिसॉर्टमध्ये आल्यासारखं वाटतं. अतिशय ती नाही आहे पण खरं आम्ही खूप एन्जॉय केले हे दिवस. आणि इथे बाजूचा एम्बियन्स पण छान आहे, खूप छान आहे. म्हणजे असं हॉस्पिटल सारखं असं नाहीये, म्हणजे खूप चांगलं वातावरण आहे, घरच्या सारखं हसत खेळतं वातावरण, प्रसन्न वातावरण आहे. आणि लॉकडाऊन मुळे अजून पोल्युशन कमी झालंय, तर खरंच असं वाटत होतं की एका रिसॉर्ट मध्ये आणि नर्सरीत आल्यासारखं वाटत.